नमस्कार, परिपूर्ण गृहिणी मध्ये आपले स्वागत आहे. आतापर्यंत तुम्ही जर आमच्या चॅनलला व्हिजिट केले नसेल तर चॅनलवर येऊन व्हिडिओच्या लिंकला क्लिक करा. इथे तुम्हाला आतापर्यंत बनवलेले सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील. जर तुम्हाला कॅटेगरी वाईज व्हिडिओज पाहायचे असतील तर प्लेलिस्टला क्लिक करा. इथे होळी स्पेशल, स्वीट डिशेस, व्हेज रेसिपीज असे कॅटेगरी वाईज व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला व्हेज रेसिपीज पाहायचे असतील तर व्हेज रेसिपीजला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर सर्व व्हेज रेसिपीज तुमच्या समोर येतील. तर असेच तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्लेलिस्ट मधील व्हिडिओज पाहू शकतात. तर याचबरोबर आम्ही हेल्थ आणि ब्युटी रिलेटेड व्हिडिओ अपलोड करत असतो. तर तुम्ही हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्स या प्लेलिस्ट मधून ते व्हिडिओज पाहू शकतात. तर असेच व्हिडिओज रेग्युलर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. याचबरोबर जर तुम्हाला बुक्स मध्ये इंटरेस्ट असेल तर अमेझॉन वर जाऊन टाईप केलेल्या नावाने सर्च करा. आमचे रेसिपीचे बुक तुमच्या समोर येतील, जसे की झटपट नाश्ता रेसिपीज, फराळीचे पदार्थ, स्पेशल चिकन रेसिपीज. असेच बुक्स आम्ही यापुढेही अपलोड करणार आहोत. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही हे बुक्स वाचू शकता. तर आज आपण हिरव्या मिरचीची गवारीची भाजी बनवणार आहोत. तर गवारीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागेल: पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धने पावडर, एक मोठा चमचा हिरवी मिरची पेस्ट, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, एक चमचा अद्रक लसूण पेस्ट, पाव वाटी शेंगदाण्याचे कूट, एक बारीक चिरून घेतलेला कांदा, फोडणीसाठी 4 ते 5 चमचे तेल, एक वाटी गवारी, याला आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, 2 चमचे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, तवीपुरते मीठ आणि 2 चमचे तूर डाळ, याला आपण भिजत ठेवलेला आहे. तर गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे आणि पॅन तापल्यानंतर यामध्ये गवारी घालायची आहे. आणि गवारी घातल्यानंतर यावर थोडेसे तेल घालून याला आपण भाजून घेणार आहोत. मंद आचेवर 3 ते 4 मिनिटे आपण हे गवारी भाजून घ्यायची आहे. गवारी आता भाजून झालेली आहे. तर एका वाटीमध्ये आपण हे काढून घेऊया. तर याच पॅनमध्ये फोडणीसाठी तेल घालूया. तर यामध्ये मोहरी घालायची आहे आणि मोहरी तडकल्यानंतर यामध्ये आता आपण जिरे घालूया. तर यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. यानंतर लसूण पेस्ट. लसूण पेस्ट घातल्यानंतर थोडंसे याला परतून घ्यायचं आहे. तर यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घालून 2 ते 3 मिनिटे याला परतून घ्यायचं आहे. तर कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची पेस्ट घालून 1 ते 2 मिनिटे परतायचं आहे. यानंतर हळद पावडर आणि धने पावडर घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर
तर यामध्ये आता भाजून घेतलेली गवारी घालून मिक्स करून घ्यायचा आहे। तर यामध्ये भिजत घातलेली तूर डाळ घालायची आहे। आणि तूर डाळ घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर शेंगदाण्याचे कूट, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, आणि तवीपुरते मीठ घालून आपण हे मिक्स करून घेणार आहोत। तर यामध्ये शेवटी आता थोडेसे पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यावर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। तर 5 मिनिटांनंतर आपण झाकून काढून घ्यायचं आहे। तर आता गवारी छानपैकी शिजलेली आहे। तर हिरव्या मिरचीची गवारीची भाजी आता तयार आहे। तर एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। तर गवारीची भाजी आपण चपाती किंवा भाकरी सोबत सर्व करू शकतो। तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व रेग्युलर अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।